मित्रांनो, शंकरपूर गावाजवळ मी या ठिकाणी एका हिरापूर नावाच्या गावात आलो आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इथे डॉलमेन्स जे आहेत या भागातील प्रसिद्ध उपलब्ध आहेत आणि ते पाहायला मी या ठिकाणी चाललो आहे. डॉलमेन्स सर तसं काही नसून जुन्या काळातील ज्याला बरियल्स म्हणतो आपण, मृतांचे देह जे आहेत हे देह या ठिकाणी पुरले आहेत. मला वाटते 2 ते 3 बरियल्स आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतील. हा एक जो आहे हा पडक्या अवस्थेत आपण पाहू शकता आहे. या ठिकाणी दगड जो आहे हा लॅटराइट रॉक आहे, लॅटराइट रॉकमध्ये, आणि हा सुद्धा लॅटराइट रॉक. उभ्या भिंती ज्या आहेत ह्या लॅटराइटच्या आहेत आणि वरती जो आहे हा वरती दगड जो आपल्याला पाहायला मिळतो हा सँडस्टोन आहे. सँडस्टोन आणि लॅटराइटच्या रॉकमध्ये हा बरियल जो आहे आपल्याला या हिरापूर नावाच्या गावात पाहायला मिळतो आहे. याच्या आतमध्ये जर आपण गेलो तर आपण पाहू शकतो की एक चेंबर जो आहे हा चेंबर आपल्याला पाहायला मिळेल. जुन्या काळातील जे मृतदेह जे आहेत या ठिकाणी पुरलेले आहेत. आणि नॉर्मली ही जी खिडकी या ठिकाणी दिलेली असते ही खिडकी मृत आत्म्यांना काहीतरी पुढच्या जन्मात जावं, त्यांची शिजोरी त्यांना जावी म्हणून त्यांना अन्नपाणी असेल, त्यांची दारू असेल, आणखी काही त्यांचे शौक असतील ते प्रदान करण्यासाठी नॉर्मली अशा प्रकारचे विंडोज जे आहेत हे ठेवले जातात. तर मला असं वाटतं की इतकं मोठं बरियल्स मी नाही पाहिलं आतापर्यंत. हे प्रचंड मोठं आहे. इथे आणखी स्टोन्स जे आहेत ते पडलेले आहेत. म्हणजे आपण पाहू शकता की एक मोठं गोल आकाराचं डोलमेन जे आहे जे केव्हा तरी असावं, कारण ह्याच्या शिळा जे आहेत बिलकुल गोलाकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतील. हो, या ठिकाणी माझे मित्र चाचरक सर या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही दोघेही या ठिकाणी पाहायला आलेलो आहे. लंडनच्या बाजूला असलेलं आपल्याला बरियल जे आहे हे संपूर्ण जगभर गाजतं आहे, आपण त्याला पाहतो आहे. पण आमच्याही भागात हे बरियल्स जे आहेत या ठिकाणी आहेत. याला आम्ही नॉर्मली डोलमेन असं म्हणतो आहे. मेनहिर्स आणि डोलमेन्स जे आहेत हे चंद्रपूर जिल्हा हा किती जुना होता, मोस्टली यांचा जगभरात आपल्याला जो कार्बन डेटिंगच्या माध्यमातून यांचा जो वर्ष जो आहे हा जो मोजला जातो आहे तो 3 ते 4 हजार वर्षांच्या अगोदरचा आहे. अर्थातच इथेही पाहतो आपण की किमान 2500 ते 3000 किंवा 4000 वर्षांच्या अगोदर आणि मोस्टली जास्तीत जास्त 7000 वर्षांच्या अगोदरपर्यंत हे बरियल्स जे आहेत हे बरियल्स या ठिकाणी आमचे जुने पूर्वज जे आहेत भारतातील आदिवासी जे आहेत त्यांचे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की ही स्मशानभूमी आहे. आणि यांची मान्यता असते की मृत्यूच्या नंतर पण आणखी एक जीवन आहे, अशा प्रकारची मान्यता त्यांची असते. आणि त्यामुळं त्या जीवनाला खुश करण्यासाठी त्यांच्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांनी पण त्याला काहीतरी द्यावं यासाठी हे चेंबर्स जे आहेत हे निर्माण केलेले आपण या ठिकाणीपासून पाहतो आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील हा जो डोलमेन जो आहे हा हिरापूर नावाच्या गावात आहे. हे बाजूला तुम्हाला तिरजागडचे पहाड जे आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. बसायला सुंदर खुर्च्या प्रशासनाने निर्माण केलेल्या आहेत. पण अजूनही या ठिकाणी जे असायला पाहिजे म्हणजे एवढी मला असं वाटतं की जागतिक स्तरावरची अतिशय मोठी साईट आहे. एवढे मोठे डोलमेन्स यात भारतात मला पाहायला नाही मिळाले, कदाचित भारतातील सगळ्यात मोठे असावेत हे. पण तरी पण या ठिकाणी ही जी अवस्था जी आहे, काडी कचरा आपण पाहू शकतो आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं टुरिझमचं पोटेन्शियल जे आहे प्रचंड मोठं आहे. मी ज्या ठिकाणी इथून उभा आहे इथून ताडोबा जो आहे हा लागलेला आहे, म्हणजे या जागेचं महत्त्व जे आहे हे किती मोठं आहे. ताडोबातला टुरिझम जो आहे हा या भागात आपण इकडे डायव्हर्ट करू शकतो आहे. इथे पुन्हा एक आणखी वॉटरफॉल आहे फेमस मुक्ताई, तो अगदी बाजूला आहे. पण एक दुर्लक्ष म्हणता येईल जिल्हा प्रशासनाचं आणि टुरिझम डिपार्टमेंटचं की यांना आपण विकसित करू शकलो नाही आहे. मी बाजूच्या शंकरपूर नावाच्या गावात या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो आहे आणि वेळातून वेळ काढून इकडे याला पाहायचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, थँक्यू फॉर युअर वॉचिंग. याचं नाव जे आहे मांडवगोटा. सर मांडवगोटा, मांडवगोटा नावा एक मांडवचा अर्थ असा की एक मांडव असतो आहे खेड्यापाड्यामध्ये, वरतून पाणी लागू नये किंवा ऊन लागू नये म्हणून मांडवाला छत असतं आहे. तर गोट्याचं मांडव जे आहे हे इथे निर्माण झालेलं आहे आणि मग याचं एक साजेसं असं एक नाव जे आहे हे नाव मांडवगोटा असं ठेवलेलं आहे या भागातल्या लोकांनी. इथे पुन्हा एक बरियलची साईट जी आपल्याला इथे पाहायला मिळेल, पण हे कोसळलेलं आहे पुन्हा एक आहे. तर हा इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणखी पुन्हा चाचरकर सर या ठिकाणी पुन्हा सांगतायत याचं छत जो आहे हा पुन्हा
सेम सँडस्टोनचा आपल्याला पाहायला मिळतो आहे हो, आणि याचं जे छत जे आहे खाली कोसळलेलं आहे आपण इथे पाहू शकतोय की तिरपा झालेला पुन्हा एक सँडस्टोन जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। हा पुन्हा एक कोसळलेला आहे या ठिकाणी, एक दोन तीन बरियल्स जे आहेत हे मोठे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आहे, तीनपैकी दोन कोसळलेले आहेत, हा पण कोसळलेला आहे आणि हा एका चांगल्या स्थितीत सगळ्यात चांगल्या स्थितीत तो आपल्याला पाहायला मिळेल, सगळ्यात मोठा पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे। थँक्यू। चंद्रपूर जिल्ह्यातले आपण नागरिक जर असाल तर याचा प्रसार करावा एवढी विनंती करतो आहे। थँक्यू।